आज आपण नीड एन डबल ई डी नीड सोबत नेहमी नॉट घेतात नीड नॉट या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर वाक्यात केल्यावर त्याचा अर्थ काय होतो हे बघायचं आहे नॉट म्हणजे एखादी कृती एखादी कृती करण्याची गरज नाही करण्याची गरज नाही मित्र हो नीड या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद म्हणून काम करताय याच्यासोबत आपण वापरणार आहे मुख्य क्रियापद बघा आता आपण मुख्य क्रियापद वापरल्यावर त्या मुख्य क्रियापदाचं आता काय होत आहे ते बघू नीड नॉट नीड नॉट गो सांगा नीड नॉट गो म्हणजे बरोबर जाण्याची गरज नाही जाण्याची गरज नाही बर आणखीन पुढे एक सांगतो मी आपल्याला क्रियापद आप। नीड नॉट वर्क नीड नॉट वर्क सांगा नीड नॉट वर्क, वर्क म्हणजे बरोबर काम करण्याची करें बरो बर। काम करण्याची गरज नाही आता मला वाटतं तुमच्या हे चांगलं लक्षात आले आता आपण काय करू याच्यावर आधारित वाक्य घेऊ म्हणजे मग कळम की आपल्याला किती कळाले आणि किती नाही ते चला नेहमीप्रमाणे आपण वाक्य घेऊ आय नीड नॉट गो टू द मार्केट every डे every डे भाषांतर सोपं हवं म्हणून आपण त्याचे तुकडे पाडूया आय नीड नॉट गो टू द मार्केट एवरी डे आता त्याला क्रमांक द्या एक उलटे क्रमांक द्यायचे दोन तीन आणि चार जसे क्रमांक दिले तसं आता मराठीत भाषांतर करायचं आय आय म्हणजे सांगा आय मी दुसऱ्या क्रमांकाला काय आलंय एव्हरी डे एव्हरी डे म्हणजे दररोज दररोज तिसऱ्या क्रमांकाला आलंय टू द मार्केट टू द मार्केट म्हणजे बाजारला किंवा बाजारात बा नीड नॉट गो म्हणजे बरोबर जाण्याची गरज नाही किती सोप आहे बघा किंवा मला दररोज बाजाराला जाण्याची गरज नाही आईचे दोन अर्थ आहेत मी किंवा मला किंवा माझा असे विविध अर्थ होता जसा आपल्याला अर्थ बघायचा आहे घ्यायचा आहे तसा आपण घेऊ शकतो चला दुसरं वाक्य घेऊ

आता वाक्याचे तुकडे पाडा वी नीड नॉट आस्क आवर नेबर अबाउट क्रिकेट क्रमांक द्या एक दोन तीन आणि चार आता जसे क्रमांक दिलेत तसं भाषांतर करायचं वी म्हणजे आम्ही किंवा आम्हाला आता इथं आपण आम्ही घेऊ हो। किंवा आम्हाला आम्ही दोन क्रमांकाला काय आलंय अबाऊट क्रिकेट अबाऊट म्हणजे च्याविषयी आणि अबाऊट क्रिकेट म्हणजे क्रिकेटच्या विषयी आम्ही क्रिकेटविषयी क्रिकेट विषयी आम्ही क्रिकेट विषयी आवर नेबर नेबर म्हणजे शेजारी आवर नेबर म्हणजे आमच्या शेजाऱ्यांना आमच्या शेजाऱ्यांना नीड नॉट आस्क म्हणजे विचारण्याची गरज नाही विचारण्याची विचारण्याची गरज नाही बघा काय अर्थ झाला आम्ही क्रिकेटविषयी आमच्या शेजाऱ्यांना विचारण्याची गरज नाही चला आणखीन सरावासाठी वाक्य घेऊया आपण यू नीड नॉट लर्न इंग्लिश एव्हरी डे तुकडे पाडा यू नीड नॉट लर्न इंग्लिश एव्हरी डे क्रमांक द्या एक दोन तीन चार जसे क्रमांक दिले तसं भाषांतर करायचं यू नीड नॉट लर्न इंग्लिश एव्हरी डे पहिल्या क्रमांकाला काय आलं यू तू किंवा तुम्ही आपण घेऊ तुम्ही किंवा तू घेतलं तरी चालतंय तुम्ही दोन क्रमांकाला आलय एव्हरी डे एव्हरी डे म्हणजे दररोज 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 तीन क्रमांकाला आलय इंग्लिश म्हणजे इंग्रजी इंग्रजी नीड नॉट लर्न म्हणजे सांगा शिकण्याची गरज नाही बरोबर शिकण्याची गरज नाही तुम्ही दररोज इंग्रजी शिकण्याची गरज नाही पुढचं वाक्य घेऊ हेचं का नको घ्या ही नीड नॉट टीच इन द क्लास टुडे तुकडे पाडा ही नीड नॉट टीच इन द क्लास टुडे क्रमांक द्या एक दोन तीन चार थी, थी आता जसे क्रमांक दिले तसं भाषांतर करायचं ही ही म्हणजे तो किंवा त्याने आता इथे त्याने घ्यावा लागल त्याने सरावणं तुम्हाला येणार ते तो घ्यायचा का त्याने दुसऱ्या क्रमांकाला आल टुडे टुडे म्हणजे टुडे म्हणजे आज टुडे म्हणजे आज तिसऱ्या क्रमांकाला आलं इन द क्लास इन द क्लास म्हणजे वर्गात. वर्गात वर्गात नीड नॉट टीच म्हणजे शिकवण्याची गरज नाही शिकवण्याची शिकवण्याची गरज नाही वाक्य काय आहे ही नीड नॉट टीच इन द क्लास टुडे याचं मराठीत भाषांतर त्याने आज वर्गात शिकवण्याची गरज नाही हां पुढचं वाक्य घेऊ अगोदर आणि मग नंतर बघू पुढचं पाचवं वाक्य घेऊ सी नीड नॉट प्ले क्रिकेट ऑन द ग्राउंड तुकड़े पाडा ती नीड नॉट प्ले क्रिकेट ऑन द ग्राउंड त्याला क्रमांक द्या एक दोन तीन चार जसे क्रमांक दिले तसे भाषांतर करायचं एक क्रमांकाला आलंय ती सी म्हणजे ती किंवा तिने लिहा तिने दुसऱ्या क्रमांकाला काय आलंय ऑन द ग्राउंड ऑन द ग्राउंड म्हणजे ऑन द ग्राउंड मैदानावर किंवा ग्राउंडवर वर मैताना वर मैदानावर तिसऱ्या क्रमांकाला काय आलंय क्रिकेट तसंच लिहायचं क्रिकेट क्रिकेट चार क्रमांकाला आहे नीड नॉट प्ले नीड नॉट प्ले म्हणजे हेळण्याची गरज नाही हेळण्याची गरज नाही खेळण्याची गरज नाही वाक्य काय शी नीड नॉट प्ले क्रिकेट ऑन द ग्राउंड आणि त्या वाक्याचा मराठीत अर्थ तिने मैदानावर क्रिकेट खेळण्याची गरज नाही आता पुढचं वाक्य घेऊ दे नीड नॉट नीड नॉट वर्क इन द फील्ड फील्ड मजे शेत कुकड़े दे नीड नॉट वर्क इन द फीड क्रमांक दौन तीन आता बघा या ठिकाणी दे नीड नॉट वर्क इन द फील्ड याचं भाषांतर करायचं आहे देचा अर्थ काय ते त्या ती किंवा त्यांना इन द फील्ड म्हणजे शेतात वाक्याचं भाषांतर करा आणि कमेंटमध्ये कमेंट करा धन्यवाद